मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता कार्यकर्ते आक्रमक झालेत। घाटकोपर मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा लावल्याचा प्रकार समोर आलाय। महाविकास आघाडी सरकारला मशिदींवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील, नाहीतर ज्या मशिदींवर भोंगे असतील त्याच्या समोर डबल स्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा शनिवारी राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता। यानंतर लगेचच मनसेच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपर इथल्या शाखेवर लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली आहे। पोलिसांचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही याला बंद करा, कारण हे पूर्ण ठिकाणी व्हायरल झालेलं आहे। परंतु मी साहेबांना तेच सांगितलं, साहेब हे चालू करायसाठीच केलेलं आहे, तर बंद करण्याचा प्रश्न येत नाही। पण साहेबांनी मला असं सांगितलं आहे की ज्या पद्धतीने पूर्ण दिवस तर तुम्ही वाजवू नका, तुमचे जे एक टाईम पिरियड असेल त्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही याला वाजवा, आम्हाला त्याच्याशी काय नाही। तर त्या पद्धतीने मी आता दुपार झालेली आहे, परत संध्याकाळी जेव्हा आपल्या मंदिरामध्ये आरती वाजते त्यावेळी हे भोंगा परत चालू होणार। माझ्या हिंदू धर्माच्या आरतीचा कुणाला विरोध असेल तर त्यांनी त्याच्या कानात कापूस टाकून घरात बसावं। दरम्यान शनिवारी शिवाजी पार्कातच भाजपचा भोंगा वाजत होता। स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या तसंच घोषणा देखील भाजपच्या स्पॉन्सर्ड होत्या, असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला होता, त्यांच्या टीकेला राऊतांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं। यावेळी अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते, याचा अभ्यास करावा लागेल, अशी टीका देखील त्यांनी केली। भारतीय जनता पार्टी काही लाउडस्पीकर कल शिवाजी पार्क में बज रहा था, उनका स्क्रिप्ट था। सब कुछ ऐसा लगता है लोगों के मन में ऐसा है कि उनका स्क्रिप्ट था, उनका ही लाउडस्पीकर है। तालियां भी उनकी थी और घोषणाएं भी उनकी थी। थोड़ा सा आता आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल। अक्कल दाढ इतक्या उशिरा कशी येते, जो अक्कल दाढ होता है ना वो इतना लेट कैसा आता है, वो देखना पड़ेगा। भारतीय जनता पक्ष त्यांची मळमळ ही दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढते हे आता स्पष्ट दिसतंय। पण आता याच्यावरती फार चर्चा आम्ही करणार नाही।